राज्यातल्या 5व्या टप्प्यातलं मतदान पालघरमध्ये होतं आहे आणि त्यासाठी उमेदवार दमदार प्रचार करताना दिसत आहेत. पालघरमध्ये लोकसभेचे बहुजन विकास आघाडीचे उमेदवार राजेश पाटील यांनी प्रचाराचा धडाका लावलाय. ग्रामीण भागात मतदारांचा त्यांना चांगला प्रतिसादही मिळताना दिसतोय. सत्तेतील 10 वर्षातील खासदारांपेक्षाही जास्त काम हे जिल्ह्यात बहुजन विकास आघाडीच्या माजी खासदारांनी केलंय. विकासाच्या मुद्द्यावर जनता आम्हाला नक्कीच निवडून देईल असा विश्वास राजेश पाटील यांनी व्यक्त केला. वाढवण बंद रद्द करणे, त्याचप्रमाणे मच्छीमारांच्या घराखालच्या जमिनी नावावर करण्यासाठी माझा एक प्रयत्न राहणार आहे आणि जो समुद्री किनारा धूप होतो त्याची तो परमानंट त्याच्यावर एक चांगला बंधारा बांधून तो एक धूप आपल्याला थांबवली पाहिजे अशा अनुषंगाने एक प्रयत्न करणार आहे. आदिवासी भाग आहे त्याच्यामध्ये शेतकरी आहेत, मजूर आहेत, त्यांचे जे आरोग्याचे प्रश्न आहेत, पिण्याचे पाण्याचे प्रश्न आहेत, मजुरीचे प्रश्न आहेत, शिक्षणाचे प्रश्न आहेत, त्याच्यावर खूप मोठ्या प्रमाणामध्ये काम करणं आवश्यक आहे.